राजूर येथील सुप्रसिद्ध पन्हाळे पेढेवाले आता संगमनेर बरोबरच इतरही शहरात खास म्हशीच्या दुधापासून बनवलेला तसेच लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कंदी पेढ्याबरोबरच तूप बासुंदी खवा सोनपापडी आणि गणेशोत्सवानिमित्ताने स्पेशल मोदक आता आमच्या शाखांमध्ये उपलब्ध। कमी साखर आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही। आमच्या शाखा पडताळणी मिल समोर संगमनेर, गणेशनगर संगमनेर, खटपट नाका अकोले, बस स्टँड समोर नारायणगाव, गणेशपेठ सिन्नर आणि शिर्डी। चला तर मग मोदक आणि पेढा घ्यायचा आहे तर पन्हाळे यांचाच। समाज कल्याण विभाग, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमान सिपडाच्या अंतर्गत राहुरी पाथर्डी निवासा तालुक्यातील सुमारे 150 दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक साधनांचं वितरण रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते केलं गेलं। तर या कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली आणि उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानही केला गेला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकांसाठी निर्णय करताना समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी या योजनेची निर्मिती केली। आज देशातील दिव्यांग व्यक्तींनाही सहाय्यक साधनांचं वितरण झाल्यामुळे नवा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल। शासनाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला तरच योजनेतील सामाजिक भाव अधिक ठळकपणे समोर येईल। सरकारच्या योजना जाहीर होतात मात्र त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू शकला आहे। आज या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा अग्रेसर आहे। मोदींचा सबका साथ सबका विकास हा मंत्र योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरलाय। समाजातील अशा घटकांसाठी काम करण्यासाठी स्पेशल ऑलिम्पिक संघटनाही आता जिल्ह्यामध्ये पुढाकार घेणार आहे। या संघटनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी दिली आहे। आज माननीय मोदी साहेब त्यांचं मनापासून धन्यवाद करेन की त्यांनी दिव्यांग व्यक्तींनाही सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे। नगर जिल्ह्यामध्ये खरंतर शासनाने बनवलेल्या जेवढ्या पण योजना असतात त्या योजना जोपर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या योजनांचा काही मूल्य नाही। पण नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील फाउंडेशन व तुमचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आपण दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक साधनेचे सगळे आयोजन केलेले आहे। जास्तीत जास्त दिव्यांग मुलांना किंवा दिव्यांगांसाठी हे सगळे जे साधनं आहेत ते आपण नगर जिल्ह्यामध्ये घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे। मला खरंच सांगण्यात आनंद होतो की देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक्स या संघटनेच्या अध्यक्षा माननीय मल्लिकाजी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला नगर जिल्ह्याचे अध्यक्ष बनवलेले आहे। आणि नक्कीच मी सर्व आपले जेवढे पण इथे आलेले उपस्थित पालक असतील विद्यार्थी असतील त्यांना आश्वासन देते की आपण दिव्यांग मुलांसाठी जेवढं काही करू शकतो ते आपण करतच आहोत पण नक्कीच स्पेशल मुलांसाठी विखे पाटील परिवार व पूर्ण विखे पाटील फाउंडेशन जे काही करू शकेल ते पूर्णपणे करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू। त्यासाठी तुमचाही सहभाग तेवढाच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण हे टीम वर्क आहे। हे असं एकट्या माणसाला किंवा एकट्या संस्थेला असं समजणार नाही पालकांचाही तुमचा सहभाग आम्हाला गरजेचा आहे। आणि लवकरात लवकरच आपण डिस्ट्रिक्ट लेवलचे सुद्धा स्पेशल मुलांचे कॉम्पिटिशन्स लवकरात लवकर घेणार आहोत तर हे आम्ही लवकर सर्व स्कूल्सला कळवू पण त्यासाठी सर्व स्कूल्ससुद्धा तेवढं कोऑपरेशन आम्हाला इच्छुक आहे। तर मी तुम्ही सर्वजण इथे आलात त्यासाठी मी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानतो। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना सहाय्यक साधनांचं वितरण झालं। अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, समग्र शिक्षण विभागाच्या जिल्हा समन्वयक श्रद्धा मोरे, प्राध्यापक आसावरी झपके यांसह अनेक मान्यवर शिक्षक पालक दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। समर्थ फर्निचर अँड मॉल, करा हवं ते पॅक आणि मिळवा 100% कॅशबॅक।
प्रत्येक खरेदीवर हमखास भेट वस्तू, जिंका शानदार बेडरूम सेट, प्रत्येक खरेदीवर पॅपिलॉन कंपनीचा संपूर्ण बेडरूम सेट जिंकण्याची सुवर्ण संधी। ठिकाण शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले, संपर्क 98506 96463 आणि 92842 57619।